दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या राजेश चव्हाण यांची कन्या नेहा चव्हाणने प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत पोलीस उपनिरीक्षक पद पटकावले। या पदावर तिची निवड झाल्याबद्दल वाल्मिकी समाजाच्या वतीने तिचा द्वारका चौकात सत्कार करण्यात आला। या प्रसंगी तिची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। या कार्यक्रमास वाल्मिकी मेघवाल मेहतर समितीचे अध्यक्ष सुरेश दलोड, वाल्मिकी नवयुवक संघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश राठी, भद्रकाली पोलीस ठाण्याचे API पवार, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, दिलीप साळवे, बाळासाहेब शिंदे, रमेश शिंदे, रामकिसन चव्हाण, आसिफ मुलानी, ज्ञानेश्वर काळे, वाल्मिकी नवयुवक संघाचे संघटक मंत्री ॲडव्होकेट विशाल सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी नेहाची जिद्द आणि आपले उद्दिष्ट साधण्यासाठी केलेली धडपड याबद्दल तिच्यावर सर्व मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव करून तिचा सत्कार केला। त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या सत्काराबद्दल नेहा चव्हाणने समाज बांधवांचे आभार मानले। मी नेहा राजेश चव्हाण, माझी MPA कडून महिला पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाली आहे आणि आज माझ्या समाज बांधवांनी माझं स्वागत करण्यासाठी आज मला इथे बोलवले आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।